नमस्कार, मी धनश्री कुलकर्णी आवणी फूड किचनमधून मी अन्नपूर्णामध्ये मी सहभागी झालेली आहे. एक स्पर्धक तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, त्याचं नाव आहे शेवखंड. त्यासाठी लागणारं साहित्य: एक वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 1 वाटी गूळ, वेलची पावडर, खसखस, तळण्यासाठी तेल. 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया, बेस घेऊया आणि 1 चमचा मोहन घालूया ह्यात. आणि हे छानसं मळून घेऊया. घ्यायचं थोडंसं तेल लावून ठेवायचं आणि त्याचं थोडं गोळा करून असं हे असं लांब करून घ्यायचं. हे अशा पद्धतीनं करून घ्यायचं सगळं. आता आपण कढई ठेवूयात आपण आणि पाककाची तयारी करूया. हा चांगला वितळून घ्यायचा. पाक तयार झालेला आहे. आता थोडा गाळ होण्यासाठी आपण हा बाजूला ठेवूया. आता तळण्यासाठी तेल घालूया. हे चांगलं तापलं की त्यात ते तुकडे केलेले घालूया आपण. त्यामध्ये हे सोडायचं असं. मंदाचं हे तळून घ्यायचं. आता आपण पाक करून घेतलेले त्यात थोडी खसखस घालून घेऊया. वेलदोडीची पूड घालून घेऊया आणि ते व्यवस्थित हलवून घेऊया. आता हे तळलेले शेवखंड आपण ह्यात पाकात घालून घेऊया. आणि असे व्यवस्थित हलवून घेऊया. अशा पद्धतीने हे आपले शेवखंड तयार. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आवणे फूडला सबस्क्राईब करा.